सगळ्यात जास्त प्रकाश, भरपूर उत्साह आणि आनंदी आनंद घेऊन येणारा दिवाळी सण अवघ्या 2 दिवसांवर आलाय. दिवाळी गोड करणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फराळ. घरोघरी सध्या फराळाची लगबग सुरू आहे. पाहूया ठाण्यातली ही फराळाची लगबग. अशी लगबग फराळाच्या सगळ्याच दुकानांमध्ये किंवा घरगुती उद्योगांमध्ये सध्या दिसून येते. पण ही लगबग आहे फराळ साता समुद्रापार पोहोचवण्यासाठी. मेधा देशपांडेंनी 15 वर्षांपूर्वी दिवाळीच्या फराळचा हा उद्योग सुरू केला. फराळची चव लोकांना आवडली. ठाणेकरांनी मेधा देशपांडेंच्या फराळावर मनसोक्त तावही मारला. साहजिकच हा उद्योग आणखी वाढत गेला आणि आता थेट परदेशात त्यांचा फराळ पोहोचायला लागलाय. अमेरिका, इंग्लंड, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या देशातल्या राहणाऱ्या भारतीयांपर्यंत हा फराळ पोहोचवला जातो. यावर्षी असा 100 किलो फराळ परदेशात रवाना झालाय, तर 400 किलो फराळ ठाणेकरांसाठी तयार आहे. परदेशात फराळ पाठवण्यासाठी जून पासूनच बुकिंग सुरू होतं. 700 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत ह्या फराळची विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत. जनरली फराळ दर 8-8 दिवसांनी मी 3-3 बॅचेसमध्ये फराळ करते. आणि आता गेले 7-8 वर्षापासून अब्रॉडच्या फराळाचं पण खूप डिमांड यायला लागलेलं आहे. तर माझं पहिले 1-1.5 बॅच नुसतं फराळ हा US आणि बाकीचे कंट्री US UK जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई इकडे जातो. आणि जे इंडियातले लोक आहेत ज्यांना काही कॉर्पोरेट गिफ्ट्स द्यायचे आहेत, जे त्यांच्या बजेट किंवा त्यांच्या बजेटप्रमाणे त्यांना कोणाला काही प्रेझेंट करायचे आहेत, तसे कस्टमाईज पॅकेज आम्ही करून देतो. गेली 15 वर्ष मेधा देशपांडे हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. काळानुसार त्यांनी त्यांच्या फराळामध्ये आवश्यक ते बदलही केले. सध्या त्यांच्या डाएट फराळाला जास्त मागणी आहे. तिचं करणं आणि तिचं चव इतकी सुंदर असते की घरी करून परत ट्रायल एरर करण्यापेक्षा शांत चित्ताने हिच्याकडनं फराळ घेऊन जाते आणि पूर्ण दिवाळीचे 4-5 दिवस खूप एन्जॉय करते. पिछले 10 सालों से मैं मेधा से ही फरसान वगैरह लेती हूँ, क्योंकि मुझे तो टाइम मिलता ही नहीं है. बाय प्रोफेशन वी आर डॉक्टर्स, तो इनफैक्ट हम लोग मेधा से सब डाएट चिवड़ा, डाएट फरसान लेके हम लोग खूब एन्जॉय करते हैं. मेधा देशपांडे यांच्या दिवाळी फराळ उद्योगामुळे जवळपास 20 लोकांना रोजगार मिळाला आहे. ते आम्ही चकली, लाडू, चिवडा सर्व आम्ही बनवतो इथे. आम्ही 15 वर्ष झाले मला ते रोजगार भेटतो इथे. मला 5-6 वर्ष झाले आम्हाला रोजगार मिळतो इथे. इथे म्हणजे जेवणाचं ऑर्डर, त्यानंतर फराळाचं, फराळ नेम बनतात, चकली, लाडू, चिवडा सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. गेल्या 15 वर्षात ठाणेकरांपुरता मर्यादित असलेला हा फराळ साता समुद्रापार पोहोचला. आता भविष्यात जास्तीत जास्त देशांमध्ये हा फराळ पोहोचवण्याचा मेधा देशपांडेसह त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिलांचा निर्धार आहे. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.